हनुमान चालीसा आणि त्याविषयी असलेली भावना आणि त्यातून झालेले प्रतिकात्मक आंदोलन राजद्रोह कसा होऊ शकतो असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ठाकरे महाविकास आघाडी सरकारला बुधवारी पनवेल येथे केला. तसेच कोर्लई अलिबाग येथील 19 बंगला घोटाळा लपवण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाचा दुरुपयोग झाल्याप्रकरणी जनहित याचिका दाखल करणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पनवेल तालुका आणि शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयास किरीट सोमय्या यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, शहर अध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, शहर सरचिटणीस नितीन पाटील, तालुका उपाध्यक्ष के ए म्हात्रे, शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष के सी पाटील, माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील उपस्थित होते. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकार, संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्यावर तोफ डागली. तसेच सचिन वाजे, प्रदीप शर्मा यांचे कनेक्शन फक्त ठाकरे सरकारच्या घोटाळ्यांसाठी झाले असल्याचे अधोरेखित करतानाच मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांची संशयास्पद भूमिका प्रकर्षाने मांडली. हनुमान चालीसाचे मातोश्रीबाहेर पठण करण्याचा प्रामाणिक उद्देश घेऊन राणा दाम्पत्य मुंबईत आले, मात्र ठाकरे सरकारला त्याची चीड आली आणि त्यांच्यामागे कार्यकर्ते आणि पोलिसांचा ससे लावण्यात आला आणि त्याच्या पलीकडे जाऊन त्यांच्यावर उद्धव ठाकरेंच्या माफिया सरकारने राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला. धार्मिक आणि सामाजिक भावना लक्षात घेता हा राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणे अत्यंत निषेधार्थ आहे. उद्या पोलीस कोठडीतून नवनीत राणा आणि रवी राणा यांची सुटका झाल्यानंतर मी त्यांची मुंबईत भेट घेणार आहे आणि त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे त्याबद्दल त्यांची माफी मागणार आहे असे आवर्जून नमूद करतानाच हिंमत असेल तर त्या ठिकाणी माझ्यावर हल्ला करायला गुंड पाठवावेत असे आवाहनही त्यांनी ठाकरे यांना केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुपारी देऊन 3 वेळा माझी हत्या करण्याचा प्रयत्न केला होता आणि प्रत्येक वेळी मी वाचतो, हे उद्धव ठाकरे यांचे दुर्दैव आहे असा घाणाघाती हल्ला सोमय्या यांनी केला. पक्षाचे प्रमुख सांगतात त्याप्रमाणे प्रवक्ता बोलत असतो आणि तेच संजय राऊत वायफळपणे बोलत असतात असे सांगतानाच संजय राऊत यांनी माझ्यावर 12 आरोप केले पण एकही आरोपाची कागदपत्रे सादर करू शकले नाहीत, त्यामुळे संजय राऊत डरपोक आहेत हे सिद्ध झाले आहे. 2019 निवडणुकीत प्रदीप शर्मा शिवसेनेचे अधिकृत उमेदवार होते आणि सचिन वाजे प्रवक्ता होते आणि त्यानंतर ठाकरे सरकार आल्यावर सचिन वाजेची पुनर्नियुक्ती ठाकरे सरकारने केली. सचिन वाजे 100 कोटी रुपयांची वसुली ही ठाकरे सरकारची योजना आहे आणि मनसुख हिरेन यांची हत्या ठाकरे सरकारमुळे झाली आहे असा सणसणाटी आरोपही त्यांनी केला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळा सर्वश्रुत आहे, विवेक पाटील यांनी बोगस कर्जदार उभे करून सर्वसामान्यांची लूट केली, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या संदर्भात आवाज उठवण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन आणि नेतृत्व दिले, त्यांच्या मार्गदर्शनाखाली RBI सहकार क्षेत्र सरकारकडे पाठपुरावा केला, मोर्चे काढले, पनवेल पोलीस ठाणे CIDकडे गुन्हे दाखल केले, मात्र राज्य सरकारने कोणतीही सकारात्मक कारवाई केली नाही, म्हणून आम्ही हा तपास आणि त्या अनुषंगाने तक्रार ED कडे केली, म्हणून ही कारवाई झाली. या प्रकरणात विवेक पाटील यांच्यासोबत संबंधित दोषींवरही कारवाई व्हावी ही आमची मागणी असून कर्नाळा बँक घोटाळा उघड करण्यास आणि ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न करणारे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा पनवेलमध्ये विशेष सत्कार करणार असल्याचे म्हटले. दरम्यान किरीट सोमय्या यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आणि रवी राणाजी त्यांच्या निवासस्थानी खार येथे भेट घेणार. महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने त्यांची माफी मागणार. हनुमान चालीसा भगवान श्री रामचे भक्त बजरंगबली यांची पूजा अर्चना याचा निर्धारासाठी उद्धव ठाकरे यांच्या माफिया सरकारने त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा लावला, याबद्दल त्यांची क्षमा मागणार. मला उद्धव ठाकरेंना फक्त एकच प्रश्न विचारायचा, मुंबईत नवीन पोलीस आयुक्त संजय पांडेंनी पद स्वीकारल्यानंतर त्यांनी पहिल्या जे 2-4 कारवाई केल्या त्यातला एक होत मुंबईतलं ध्वनी प्रदूषण.
मग पावणे पाच वाजता जो ढोंग्याचा आवाज ऐकायला येतो त्या ध्वनी प्रदूषण संजय पांड्याला ऐकायला येत नाही का? कि पोलीस कमिशनर कारवाई करू इच्छित होते पण नुकत्या त्यांनी हिरवे कपडे वस्त्र धारण केले आहेत आता उद्धव ठाकरेंनी त्यांना थांबवलं. माझा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंना प्रश्न आहे, आपले पुत्र आदित्य ठाकरे काही काही वेळ खूप बोलतात, त्यांनी माझा पत्नी प्रोफेसर मेहदाद प्रोफेसर डॉक्टर मेहदा तोमय्यावर कारवाई करण्याचा आदेश विधानसभेत दिला होता प्रदूषण संबंधात. तर त्यांना हे भोंग्यावरून प्रदूषण ध्वनी प्रदूषण ऐकायला येत नाही का? सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर अलाउड आहे, ते फक्त हिंदूंसाठी हा कायदा आणि लाऊडस्पीकर शिवाय जर दुसरे लोक धर्म पूजा करू शकतात तर हनुमान चालीसाच आंदोलन एक प्रतिकात्मक आंदोलन आहे. तो राजद्रोह कसा होऊ शकतो? आज मी अलिबागला गेलो होतो, प्रशांत ठाकूरजीने सांगितलं उद्धव ठाकरे साहेब यांच्या 19 बंगल्याची कोर्लई अलिबाग येथील 19 बंगल्याचा घोटाळ्याची याचिका संबंधी आज आम्ही जवळजवळ 12 वकिलांसोबत तासभर चर्चा केली. याचिकेचा प्रथम ड्राफ्ट आम्ही वाचला आणि ह्या मे महिन्यात ही याचिका मुंबई न्यायालयात मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी आपला मूळ ऑफिसचा बॅड उपयोग केल्यामुळे 19 बंगल्याचा घोटाळा दाबण्यासाठी घोटाळा लपवण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाचा दुरुपयोग केला संबंधी या महिन्याचा अंत पूर्वी मुंबई उच्च न्यायालयात आमची याचिका दाखल होणार. या सगळ्यामुळे निश्चितपणे किरीटजींच्या विषयी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या सीमारेषेच्या बाहेर देखील उत्सुकता आहे. कार्यकर्ते म्हणून आम्हाला आनंद असा आहे की किरीटजींनी आजवर एकही आरोप कुठल्याही पुराव्याशिवाय कुठल्याही कागदपत्राशिवाय केलेला नाही. या पनवेलमध्ये किरीटजी 2019 साली सप्टेंबर महिन्यामध्ये ज्यावेळेला कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांना भेटायला आलेले होते त्यावेळेला फक्त कर्नाळा बँकेच्या ठेवी परत द्यायचं थांबलेलं होतं. ठेवीदारांच्या डोळ्यामध्ये चिंता होती की आम्हाला आमचे पैसे परत मिळणार का, आणि बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील हे मात्र सांगत होते की नाही आम्ही पैसे परत देणार आहे, हे प्रशांत ठाकूर महेश बालदी यांचा डाव आहे आणि त्यामुळे हे परत मिळू देत नाही. आणि त्यामुळे किरीटजींना त्यावेळेला विचारण्यात आलेल्या प्रश्नांच्या मध्ये देखील या ठिकाणी शंका होत्या की तुम्ही खरोखर काय कशासाठी आलेला. आणि त्याच वेळेला पीएमसी बँकेच्या घोटाळ्याच्या संदर्भातल्या बातम्या देखील चालू होत्या. तर किरीटजींना उलट काही पत्रकारांनी पीएमसी बँकेच्या मध्ये तुमच्या कुटुंबाचा समावेश आहे का असा प्रश्न विचारला होता. आणि त्यानंतरच्या कालावधीमध्ये किरीटजींच्या नेतृत्वाखाली एकीकडे आरबीआयच्या पदाधिकाऱ्यांना भेटणं, रिस्पॉन्स मिळत नाही बघितल्यावर मोर्चा काढणं, वेगवेगळ्या पद्धतीनं सहकार क्षेत्रातल्या अधिकाऱ्यांना भेटणं, त्यांना याच्यासाठीची आजर्व सांगणं, या सगळ्या पाठपुराव्यामुळं मग सहकार खात्याला ऑडिटर नेमलेला होता. तो ऑडिटर नेमलेला होता कधीतरी जून जुलै महिन्यामध्ये 2019 पण काहीच कारवाई होत नव्हती. जेव्हा या सगळ्या हालचाली मोठ्या प्रमाणात झाल्या, विरोध सुरू झाला, मग
वन फाईन डे डिसेंबर मध्ये एका दिवशी स्पेशल ऑडिटर त्या कर्नाळा बँकेमध्ये गेले आणि मग त्यांनी ज्या तपासण्या त्या दोन तीन दिवसामध्ये केल्या प्राथमिक तपासण्या आणि त्यातून 63 कर्ज घोटाळे जे आहेत ते सगळं उघडकीस आलं आणि मग नंतरच्या कालावधीमध्ये डिसेंबर महिना जानेवारी महिना फेब्रुवारी महिना याच्यामध्ये हे सगळं तपास पूर्ण झाला. फेब्रुवारी महिन्यामध्ये आम्ही पनवेल शहरामध्ये कर्नाळा बँकेच्या मुख्यालयावरती मोर्चा न्यायचं ठरवलं. तो मोर्चा पोलिसांनी वाटेत अडवला आणि मग तो मोर्चा निघाला. ठेवीदारांच्या भावना आणि हे सगळं पाहिल्यानंतर आपल्यापैकी काही पत्रकारांनी दिलेला प्रतिसाद हा पाहिल्यानंतर शेवटी स्पेशल ऑडिटरनी केलेल्या रिपोर्टच्या आधारे डिप्युटी डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रार जिल्हा उपनिबंधक त्यावेळेचे श्री मावळे यांनी तो गुन्हा फेब्रुवारी 2019 मध्ये 20 मध्ये माफ करा तो गुन्हा दाखल केला आणि तो गुन्हा दाखल केल्यानंतर देखील कोणत्याही पद्धतीनं पुन्हा एकदा सांगायचं आपल्याला की कोणत्याही पद्धतीनं कारवाई होत नव्हती. शेवटी मे महिने एप्रिल महिन्यामध्ये किरीटजींच्या नेतृत्वाखाली या प्रचंड प्रमाणामध्ये कर्नाळा बँकेमध्ये झालेल्या पैशाच्या अफरातफरी संदर्भात एन्फोर्समेंट डायरेक्टरेट ईडीच्याकडे जाऊन जी तक्रार दाखल केली महाराष्ट्र सरकारनं पहिले पनवेल शहर पोलीस स्टेशन मग सीआयडीला गुन्हा दाखल केला आणि मग सीआयडीने जी चौकशी सुरू केली होती सतीश ढोवेकर एसीपी यांनी चौकशी सुरू केली. कोविडचा कालावधी होता 2020 अख्ख्या महाराष्ट्रात कोणाचीच बदली झाली नाही. एक या कर्नाळा बँकेचा तपास करणारे सतीश ढोवेकर यांची मे 2020 मध्ये इथून बदली करण्यात आली का जास्त तपास करतात म्हणून आणि मग त्याच्यानंतर सीपी त्यावेळेचे व्यथित झाले आणि त्यांनी सांगितलं जर असं होणार असेल तर हा तपासच आम्हाला आमच्याकडे ठेवायचा नाही. त्यांनी तो सीआयडीला तपास देऊन टाकला आणि मग त्यानंतर जो पुणे सीआयडीला तपास दिलाय किरीटजींच्या नेतृत्वाखाली तर त्यांनाही आम्ही 2 वेळा जाऊन भेटलो. त्यांच्या व्यतिरिक्त आम्ही जाऊन भेटलो पण सीआयडीनं चौकशा खूप केल्या असतील एकाही आरोपीला एकाही संबंधित कर्मचाऱ्याला आजवर सीआयडीनं अटक केलेली नाही. ईडीला ज्या वेळेला या सगळ्या तपासांतील पूर्ण पुरावे हातामध्ये लागले त्यानंतर 15 जून 2021 ईडीनं विवेक पाटील माफ करा विवेकानंद पाटील यांना त्यांनी अटक केली आणि ती अटक केल्यानंतर आजवर विवेक पाटील यांना जामीन मिळाला नाही. शेवटी आता त्या जे विशेष न्यायालय जे ईडीच्या मार्फत आलेल्या केसेसच्यासाठी चालतं त्या विशेष न्यायालयानं देखील विवेक पाटील यांनी कॅन्सर सांगितला त्या कॅन्सरनंतर त्यांनी निवडणूक लढवली सोडून घेऊ आपण त्यांचं वय सांगितलं बाकी सगळ्या काही गोष्टी सांगितल्या पैसे माझे तुम्ही संपत्ती जप्त केली सांगितली पण त्यानंतर देखील आता त्यांची सुटका जामिनाच्या वरती अद्यापर्यंत झालेली नाही. पण आमची मागणी तर अजूनही आहे की वेळ पाटला सहित संबंधित जे जे दोषी असतील त्या सगळ्यांवरती कारवाई झाली पाहिजे. पण ठीक आहे आता हे राज्य सरकार कितपत या बाबतीमध्ये कारवाई करायला माहिती नाही म्हणून किरीटजींच्या नेतृत्वाखालीच पुन्हा एकदा आम्ही पिटिशन करतोय आणि ते पिटिशन करून यामध्ये जे जे सहभागी आहेत विशेषत्वानं ते 63 कर्जदार ज्या 63 कर्जदारांना पूर्णपणानं विश्वासात घेऊन वेळ पाटलांनी ही बँक बुडवली ठेवीदारांचे पैसे बुडवले ते 6 स्पेशल खाती जी 63 व्यतिरिक्त आहे ती 6 स्पेशल खाती की ज्यांचा उपयोग वेळ पाटलांनी 2017 मध्ये केला असं बँकेचे आज असलेले मॅनेजर ते प्रवीण म्हात्रे यांनी त्यांच्या साक्षीमध्ये ईडीच्याकडच्या सांगितलेलं आहे. तर हे सगळं असल्यामुळे आम्ही किरीटजींचे आभार मानतो. किरीटजी जेव्हा जेव्हा पनवेलमध्ये येतील आम्ही त्यांचं आम्ही आनंदानं स्वागत करायला आलो की त्यांच्यामुळे पनवेलमधल्या कर्नाळा बँकेच्या पनवेल आणि रायगड जिल्ह्यातल्या कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांना न्याय मिळालेला आहे.